औद्योगिक विकास महामंडळाच्या नागपूर विभागाचे मुख्य अभियंता राजेश झनराड यांच्याकडे बुट्टीबोरीतील क्रीडांगणासाठी निवेदन करण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत बुट्टीबोरी येथे आहे. त्या या शहरात सातत्याने वर्दळ असते. बुट्टीबोरीतील लोकसंख्येच्या गुणोत्तराच्या हिशोबाने येथे जवळपास 15 ते 20 हजार तरुण वर्ग आहे. या सर्व तरुणांना खेळण्यासाठी व व्यायामासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही. रोज सकाळी स्थानिक गावकरी व नवयुवक बालभारती मैदानावर व्यायाम, मॉर्निंग वॉक व खेळण्याकरिता येत असतात. या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचे क्रीडा संकुल उभे राहावे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी गावकरी प्रयत्न देखील करत आहेत. बुट्टीबोरी येथे औद्योगिक वसाहत स्थापन होऊन 25 वर्ष झाली. या ठिकाणी मोठे उद्योग उभारण्यात आले, परंतु अधिकारी, कामगार व ग्रामस्थ यांच्या मुलांकरिता एकही क्रीडांगण निर्माण केले नाही. त्यामुळे बालभारती समोरील MIDC ची असलेली रिकामी जागा येथे तरुणांना क्रीडांगण म्हणून उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे. येथे रनिंग ट्रॅक, स्टेडियम बनवून बसण्याकरिता गॅलरी, हायमास्ट लाईट, ग्रीन जिम व इतर सर्व खेळ खेळण्याकरिता सामग्री उभारण्याची मागणी करण्यात आली. MIDC चे मुख्य अभियंता राजेश झंझाड जेव्हा बालभारती मैदानाची पाहणी करण्याकरिता आले असता त्यावेळेस गावकरी व युवकांनी त्यांचे स्वागत केले व बालभारती मैदानात होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांना अवगत करून दिले. सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर मुख्य अभियंता यांनी सकारात्मक उत्तर देत माझ्या अधिकार यातील सर्व कामे मी लवकरात लवकर पूर्ण करून देतो असे आश्वासन दिले. यावेळी राजू बोर्डे, कार्यकारी अभियंता दिलीप जोगवे, उप अभियंता संजय दुआ, उप अभियंता उपक्रमांक 3 बुट्टीबोरी मुजीब पठाण, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सुधीर देवतडे, बाबू पठाण, राजू गावंडे, सुधाकर कैकाडी, तुषार सरोदिया, आशिष वरघणे, निलेश वानखेडे, कमलेश बोरकुटे, युसुफ शेख, अमोल भगत, गुड्डू लोणारे, अमोल कोटेकर, कैलाश बेलखोडे, पुरुषोत्तम उपरे, सूरज जयस्वाल, रोकडे सर, प्रतीक भोयर, पवन राठोड, रोहित कुकडे, अजमत खान, नागेश गिरे, सदन राखडे, नवेद पठाण, कृष्णा घायवाड, डॉक्टर विश्वास, प्रवीण कोल्हे, कुंदन अजबनकर आदी उपस्थितीत होते.